तर आपण पाहिलं राष्ट्रवादीच्या या कार्यकर्ता शिबिरामध्ये प्रफुल्ल पटेल सध्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत, मात्र आत्ता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचं संपादकपद रश्मी ठाकरेंकडे आता सोपवण्यात आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे संपादकपद ठेवण्यात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ही जबाबदारी आता रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली. घरांच्या प्रतीक्षेमधील गिरणी कामगारांना खुशखबर मिळणार आहे. गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 3894 घरांची सोडत जाहीर होणार आहे. आज सकाळी 11 वांद्रे इथल्या म्हाडाच्या मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही सोडत निघणार असून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची ही सोडत आहे. तर बॉम्बे डाईन टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईन स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या 3894 सदनिकांसाठी ही सोडत असते. नाणार रिफायनरीच्या सामनात छापून आलेल्या जाहिरातीमुळे झालेल्या शिवसेनेमधल्या दुफळीनंतर शिवसेना आणि प्रकल्प विरोधी संघटनांची आज पुन्हा एकदा सांगवे परिसरामध्ये सभा होती आहे आणि यामध्ये शिवसेना पुन्हा एकदा रिफायनरी विरोधाची भूमिका घेतली आहे. तर या सभेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी सहभागी होणार आहेत. मात्र रिफायनरी समर्थक शिवसैनिक या सभेमध्ये सहभागी होणार नसल्याचं कळतंय. तर एकंदरीत शिवसेनेमध्ये झालेल्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर ही सभा राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते. तर आज लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येत असून ठाणे, कल्याण, धीमाळ आणि पनवेल मानखुर्द दरम्यान मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. बोरिवली ते गोरिवली गोरेगाव स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेनं जम्बो ब्लॉक घोषित केला आहे. तर ब्लॉक काळामध्ये तीनही मार्गांवर रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच आता रविवारी तीनही मार्गांवरील लोकल फेऱ्या सुमारे 20 उशिरानं धावणार आहेत. सोलापूरमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे द्राक्ष बागा संकटात सापडल्या, तसंच रब्बी पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. नांदगाव शहराला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. परिसराला गारांनी झोडपून काढल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. भर उन्हाळ्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर खळ्यात मळ्यात उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. औरंगाबादमध्ये अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर पावसामुळे वातावरणामध्ये गारवा देखील झाला. पण पाऊस अचानक आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे, तसंच अवकाळी पावसाचा काही पिकांना फटका देखील बसण्याची शक्यता आहे. घरांच्या प्रतीक्षेमधील गिरणी कामगारांना आता खुशखबर आहे. सकाळी 11 वांद्र्यातल्या म्हाड्याच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोडत निघतीय. एमपीएससीच्या जाहिरातींमध्ये भटक्या विमुक्त जमातींना आरक्षणानुसार जागा मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कालच्या जाहिरातीमध्ये एनटीसीनं 24 जागा मिळणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 2 जागा मिळाल्या. तर त्याचबरोबर एनटीडीला 13 जागा मिळणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 0 जागा मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तर मराठा आरक्षणावर चर्चेसाठी मुंबईमध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासोबत ही बैठक होती. तर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाचा निकाल येणार आणि सुनावणीमध्ये मराठा आरक्षण टिकावं यासाठी पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेचं देखील आता समर्थन असल्याचं मंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे. तर मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केलेली होती. पाथर्डी तालुक्यामधल्या भारतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात 3री वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यानं शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली आहे. मात्र दुर्दैवानं त्याच्याच वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकीकडे आम्ही कर्जमुक्ती करत असताना अशा प्रकारे आत्महत्या होणं हे दुर्दैवी असून आमचं नेमकं काय चुकतं याचा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. दरम्यान सरकारनं मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता, मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं त्याचं बिलात रुपांतर करत कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.
ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणार हीच काँग्रेसची भूमिका असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. कर्जमाफीच्या 21 लाख लाभार्थ्यांची दुसरी यादी आज प्रसिद्ध झाली. यामध्ये 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 6 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू असून 6 जिल्ह्यांमध्ये अंशतः आचारसंहिता आहे आणि त्यामुळे हे 12 जिल्हे वगळून 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं काम देखील आता लवकरच सुरू होईल अशी माहिती सहकार मंत्र्यांनी दिली आहे. तर औरंगाबाद मनसेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. राज ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या गौतम अमराव यांच्या जागी हर्षवर्धन जाधव यांची नेमणूक केली आहे. हर्षवर्धन जाधव यांची नुकतीच मनसेमध्ये घरवापसी झाली असून कन्नड आणि सिल्लोड मतदारसंघाची जबाबदारी जाधवांकडे दिली जाणार असून दुसरीकडे सुहास दशरथे यांची औरंगाबाद शहराध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी येथे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि त्याबाबतचे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आपल्या सर्वांसाठी क्लेशदायक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातलं आघाडी सरकार हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि त्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका असं आवाहन केलं. कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार तातडीनं आणि दीर्घकालीन अशा 2 उपाययोजना करत असून शेतकऱ्यांना कमीत कमी दरात बी बियाणं कसं उपलब्ध होईल या दिशेनं सरकार पाऊल उचलतं असं म्हटलंय. राज्यातले शेतकरी आणि सामान्य जनतेच्या चिंतेत आता वाढ होत चाललेली असताना आघाडी सरकारमध्ये 3ही पक्षांना केवळ आपली सत्ता टिकवण्याची चिंता असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सरकारनं आजवर शेतकऱ्यांसाठी केलेल्या फसव्या घोषणेमुळे शेतकरी आत्महत्या करत असून पाथर्डी येथील शेतकरी आत्महत्या दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कधी करणार असा सवालही उपस्थित केलाय. वडिलांकडनं होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलानंच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघड झाली आहे. खून केल्यानंतर गेल्या 2.5 महिन्यांपासून घरातच मृतदेह देखील गाडून ठेवलेला होता. कन्नड तालुक्यातल्या जांभळी घाट या गावातली ही धक्कादायक घटना आहे. नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेमधील हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या अंगावर आरोपीनं मारुती व्हॅन वाहून आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवानं ते थोडक्यात बचावले तर त्यांच्या पायाला 6 टाके लागले. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर असं व्हायला हवं असं विधान चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये केलं आहे. आणि आपण सगळे शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे वंशज आहोत तर आपण औरंगजेबचे वंशज नाही आणि त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून नाव बदलायला हवं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून एका संशयित आरोपीनं शौचालयाच्या खिडकीतनं उडी मारून पलायन केलंय. इम्रान उर्फ इमू सैफुला खान असं या आरोपीचं नाव आहे. शिवाजीनगर भागात गस्त घालत असताना पोलिसांनी पटलावरील आरोपी असलेल्या इम्रान संशयितरित्या विभागात फिरताना दिसला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यानंतर त्याला आणण्यात आलं होतं. धुळे जिल्ह्यामधल्या शिरूर गावात चोरट्यानं चक्क संपूर्ण एटीएम मशीनचं सुमारे 14 लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. शिरूर गावामधल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचं एटीएम मशीन भल्या पहाटे चोरट्याने चोरून नेल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. या एटीएम मशीनमध्ये तब्बल 14 लाखांची रोकड होती आणि पहाटे 3च्या सुमारास शाल पांघरलेल्या 4 चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच पिकअप व्हॅनच्या मदतीनं चोरून नेलं. बेळगावचे जिल्हाधिकारी सीमा भागात जर त्या ठिकाणी 4 ते 5 एकर जागा देत असतील तर मराठी भाषकांसाठी हैदराबादच्या धर्तीवर महाविद्यालय उभारण्याचा मानस आहे आणि याबाबत फक्त चाचपणी केलेली असून कोणत्याही निर्णयापर्यंत आलो नसल्याचं उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यात कापसाचं उत्पन्न बऱ्यापैकी झाल्यामुळे बाजारपेठेत कापसाची मोठी आता आवक वाढलेली आहे. मात्र सीसीआय कापूस खरेदी बंद करणार असल्याच्या अफवा व्यापाऱ्यांकडूनच पसरवल्या जात असून शेतकऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यातल्या वणी राळेगाव पांढरकवडा पुसद या भागात शेतकऱ्यांना कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालंय आणि त्यामुळे बाजारपेठ जे आहे ते कापूस मोठ्या प्रमाणात इथं विक्रीला आलं.
तर एसटी बसच्या अपघाताचं सत्र सुरूच असून काल दुपारी लासलगाव डेपोच्या एसटीला अपघात झालेला. त्यामध्ये 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर चांदवडच्या रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. एसटी लासलगाव इथून चांदवडकडे जात होती तर भरधाव वेगात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एसटी थेट नाल्यात जाऊन धडकली. सुदैवानं अपघातात प्राणहानी झालेली नाही. भुसावळ शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यानं शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडलं जातं आणि त्यामुळे जीवनदायी असलेली तापी नदी दूषित होतीये. देशात एकीकडे नदी स्वच्छता अभियानावर कोट्यावधींचा खर्च होत असताना भुसावळ शहरात मात्र सूर्यकन्या तापी नदीच्या शुद्धीकरणाकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतंय. शहरामधील कचरा नदीपात्रालगत टाकला जातो आणि त्यामुळे आता या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दृष्टीस पडतात. पालिका कर्मचाऱ्यांकडून हा कचरा जाळला जात असल्यानं परिसरात धुराचे लोट पसरत आहेत. सकाळच्या वेळेस शुद्ध हवेत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र या दूषित धुराचा सामना करावा लागतो. कोबीचा दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकात बकरी घातल्याचा प्रकार बेळगाव जिल्ह्यात घडलाय. उसगाव परिसरामध्ये भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. यंदा कोबी पीक मोठ्या प्रमाणात आल्यानं कोबी कवडीमोल दरानं विकला जातोय आणि सध्या मार्केटमध्ये कोबीला 10 किलोला 50 रुपये दर आहे. म्हणजेच 5 रुपये किलो दरानं कोबी विकला जातोय आणि यामुळे शेतकऱ्याला कामगारांची मजुरी आणि वाहतूक खर्च निघे तितका पैसाही मिळत नाहीये. नांदेडमध्ये 2 दिवसीय कुसुम महोत्सवाला सुरुवात झालेली असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या श्रीजया आणि सुजया या दोन्ही कन्यांनी या महोत्सवात स्टॉल्स लावले. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी कुसुम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. अमळनेर तालुक्यामधल्या चोपडाई कोंढावळ येथील सद्गुरू पब्लिक स्कूलच्या संस्थाचालकानं इयत्ता 7वीमधील 5 विद्यार्थ्यांच्या शिक्षित विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केलेला असून क्रिकेटच्या स्टंपनं बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतप्त पालक आणि नातेवाईकांनी शाळेत जाऊन शाळेचे चेअरमन आणि प्रिन्सिपल यांना याबाबत चांगलंच धारेवर धरलंय. पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाला नांदगावच्या सरताळे येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी जीवनदान दिले. नांदगाव तालुक्यामध्ये वनविभागाचे मोठं जंगल असून त्यात हरण, मोर, ससे यासह इतर वन्य प्राणी आहेत आणि सध्या कडक ऊन पडलेलं असून जंगलातील नदी नाले कोरडेही पडले आहेत आणि पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागतीये. त्यामुळेच या पशुपक्ष्यांसाठी जंगलात पाण्याची व्यवस्था वनविभागानं करावी अशी मागणी पशुप्रेमींनी केली आहे. मालेगाव शहरामधले माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर गोळीबार करत फरार झालेल्या 2 पैकी 1 आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलंय. शेख इमाम खालिद असं या आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर तो शहरातल्या नागछाप झोपडपट्टी इथं बसलेला होता. पोलिसांनी त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल जप्त केलेलं असून दुसरा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं खेलो इंडिया व फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत गोगल गो या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धांचं वाशिमच्या जिल्हा क्रीडांगणावर आयोजन करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये गटनिहाय प्रथम 3 क्रमांक प्राप्त करणाऱ्या मुलींची 8 मार्च रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. बीड जिल्ह्यामधले राष्ट्रीय कीर्तनकार हभप भरतबुवा रामदासी यांचं काल सकाळी 11 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या अकाली निधनामुळे बीड जिल्ह्यासह देशभरातील वारकरी सांप्रदायिक क्षेत्राला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय कीर्तनकार असलेल्या भरतबुवा रामदासी यांनी कीर्तनाच्या माध्यमातून देशभर वारकरी सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. करवीर पीठाधीश जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्यातर्फे दिल्ली घराण्याचे प्रख्यात तबलावादक पंडित उमेश मोघे यांना तबलावादन क्षेत्रामधल्या अमूल्य योगदानाबद्दल तालरत्न ही सर्वोच्च पदवी सासवड येथे बहाल करण्यात आली आहे. आचार्य अत्रे सभागृहामध्ये जेजुरीमधील मेघमल्हार संगीत विद्यालयाच्या वतीनं संगीत सोहळ्याचं आयोजन तिथं करण्यात आलं होतं आणि याच सोहळ्यात पंडित मोघे यांना गौरवण्यात आलं. तर कोल्हापूर येथे आजरा उत्तर मार्गावरील डोंगराला वणवा लागलेला असून रात्री उशिरापर्यंत तिथं आग धुमसत होती. अचानक लागलेल्या आगीत लहान मोठी अनेक झाडं जळून खाक झाली आहेत.
आणि वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय. एका कुटुंबानं आपल्याच मुलीला मारहाण करत तिचे केसही कापलेत आणि ती मुलगी एका मुलासोबत फोनवर बोलायची आणि यामुळे तिला मारहाण करण्यात आल्याची घटना तिच्या कुटुंबाकडनं सांगण्यात आली आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या कुटुंबातल्या लोकांना अटकही झाली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असताना दारूनं आंघोळ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. तर गुजरातमधल्या कच्छ भागामधल्या मुंद्रा तहसीलमध्ये कांडगरा गावात लग्न समारंभाच्या वेळेस दारूनं एकमेकांना आंघोळ घालण्यात आली. लग्नात दांडिया खेळत असताना हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. तर नवी दिल्ली येथे आज अवकाळी पाऊस झालेला असून अचानक झालेल्या पावसानं दिल्लीकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वाहतुकीवर देखील थोडाफार परिणाम झालेला पाहायला मिळालाय. चेन्नईच्या मधावरम भागामध्ये एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागली होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण गोडाऊन बाहेर पार्क केलेले जुने ट्रक आणि दुचाकी या आगीत जळून खाक झाले. तर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी काल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डींची भेट घेतली आणि आंध्रच्या अमरावतीमधील रेड्डींच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळेस अनंत अंबानी देखील उपस्थित होते. आणि या बातम्यानंतर पुन्हा एकदा वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.